ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोफत आरोग्य शिबिरात 70 रुग्णांची तपासणी. बेडकिहाळ ख्रिस्ती जन सेवा संघाचा उपक्रम. बेडके येथील ख्रिस्ती जन सेवा संघ यांच्या वतीने तर अर्चना रमेश त्रिभुवन मुंबई यांच्या विशेष प्रयत्नाने गुरुवारी 8 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 70 रुग्णांची मोफत तपासणी करून 3 रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती संघाचे कार्यदर्शी प्रवीण शिंदे यांनी दिली. सकाळी 10 वाजता चर्च हॉलमध्ये कोरोना नियम पाळून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ मेघा मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संघाचे अध्यक्ष विनोद शिंदे, संचालक पेत्रस शिंदे, मेघा मोहिते, पोलीस हवालदार एस बी असुदे, महादेव गिरमल, ख्रिस्तीचंद चर्चचे आचार्य रेव्हरेट संजय अधमकर, समाजसेवक राजेंद्र मोरे, डॉक्टर पीटर काळे इस्लामपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संघाचे खजिनदार अजित शिंदे यांनी केलं. यावेळी डॉक्टर पीटर काळे व त्यांच्या ग्रुपच्या वतीनं सुमारे 70 रुग्णांची जनरल तपासणी, बीपी शुगर तपासणी, वैयक्तिक समुपदेशन, मोफत औषध वाटप, पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले तर 3 रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. यावेळी आनंद शिंदे, राजू शिंदे, स्नेहल शिंदे, समवेल शिंदे, अरुण शिंदे, प्रवीण शिंदे, विनोद शिंदे, सिद्धू हेगडे, धनंजय मोहिते यांच्यासह ख्रिस्तीचंद सेवा संघाचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या. ख्रिस्तीचंद सेवा संघ बेडक्या यांनी सुरू केलेल्या बेसिक हेल्थ चेकअप कॅम्प ह्याचा हा सुरुवात आहे. ही पहिलीच वेळ आहे. ह्याच्यामध्ये आपण अंगदुखी, ताप, सर्दी, त्याच्यानंतर इतर अन्य आजार ह्याबद्दल म्हणजे बीपी किंवा शुगर आहे त्या गोष्टी आपण इथे तपासणार आहोत. ही आपली सुरुवात असल्यामुळे इथून पुढे देखील आपण असेच अनेक कॅम्प करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अजून ह्याच्यामध्ये काय म्हणतात आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही सुरुवात असल्यामुळे आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये आता जनरल चेकअप आपण ठेवत आहोत आणि ही आपली सुरुवात आहे. त्याच्याबद्दल ख्रिस्तीजन सेवा संघ ह्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं या ठिकाणी आणि आज पहिला दिवस आपण ही सुरुवात करतो. महानकरी न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा आरगे.